नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश नवरे मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहो आजचं आमचं टॉपिक आहे भूगोल प्रश्नसंच आज मी आपल्यासमोर मांडणार आहो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसेल केले तर प्लीज फॉलो करा मागील आमचे लेसन जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही बघा कारण की ते तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी हो पडतील असेच आम्ही मागील आमचे लेसन अपलोड केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता अनअकेडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे अनअकेडमीवर एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तरी तुम्ही अनॅकॅडमीचे जे काही लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका आणि त्यामध्ये अनॅकॅडमी लाईव्ह कोर्स चालू केलेले आहेत त्यामध्ये लाईव्ह क्लास तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर दिसणार आहे तीन क्लास नंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन त्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर जर का पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेस पाहायला मिळणार आहे तरी तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका आणि आमचा रेफरल कोड तिथे यूज करा निलेश लाईव्ह माझा रेफरल कोड आहे ते यूज केला तर दहा पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे चला तर आजचा जो प्रश्न उत्तराचा संच आपल्यासमोर जो आलेला आहे तर त्याच प्रश्न उत्तराच्या संचला सुरुवात करूया पहा या समोर आपला पहिला प्रश्न आलेला आहे प्रश्न असा आहे बघा यामध्ये की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना नाही काय म्हणण्यात आलेला आहे खालीलपैकी कुठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना नाही पहिला ऑप्शन म्हणते यामध्ये की चंद्रपूरला दुसरं म्हणण्यात येत आहे नागपूरला तिसरं म्हणण्यात येत आहे भंडाऱ्याला आणि चौथं म्हणण्यात येत आहे धुळेला तर संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना नसलेला एकमेव जिल्हा म्हणजेच ते कोणता तर तीन नंबर चार नंबरचा धुळे जिल्हा पुढं पाहूया पहा पुढील प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे महाराष्ट्र मॅग्नीज शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे मॅग्नीज शुद्धीकरण प्रकल्प पहिला ऑप्शन नागपूर दुसरा ऑप्शन चंद्रपूर तिसरा ऑप्शन कन्हान आणि चौथा ऑप्शन आहे तुमसर मॅग्नी शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे तर कन्हान येथे आपल्याला पाहायला मिळते पुढे पाहूया पहा पुढील प्रश्न आपल्या समोर आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली कोणत्या जिल्ह्याची सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे तर ऑप्शन पहिला यामधलं विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली दुसरा ऑप्शन असं आहे यामध्ये बघा दुसरा ऑप्शन म्हणते की एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली तिसरा ऑप्शन आहे की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली आणि चौथा ऑप्शन आहे यामध्ये की एकोणीसशे नव्वदमध्ये झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती जर का पाहायची असेल तर ती झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये झाली एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्याची निर्मिती झालेली आहे त्यानंतर बघूया पहा पुढील प्रश्न आहे कोकणातील सर्वात लांब नदी कोणती पहिलं ऑप्शन मुचकंदी दुसरा आहे शास्त्री तिसरा आहे की उल्हास आणि चौथा आहे वशिष्ठी तर कोकणातील सर्वात लांब नदी जर का पाहायची झाली तर ऑप्शन मधलं तीन नंबरचं पर्याय उत्तर उल्हास नदी तर ते अगदी अगदी योग्य उत्तर राहणार आहे कोणतं उल्हास नदी समोर पाहूया पहा मॅगनीज उत्पादनात पुढील प्रश्न आलेला आहे मॅग्नीज उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा तिसरा की चौथा तर मॅग्नीज उत्पादनात महाराष्ट्राचा जर का क्रमांक पाहायचा असेल तर तो दुसरा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो कितवा लागतो दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात बराचसा साठा मॅगनीजचा आहे पुढं बघूया खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ऑप्शन पहिलं लातूरला दुसरा आहे मुंबई उपनगरला तिसरा आहे उस्मानाबादला की चौथा आहे जालन्याला तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ऑप्शनपैकी जर का पाहिलं ला। तर लातूर मुंबई उपनगर उस्मानाबाद आणि जालना तर यामध्ये जर का पाहिलं तर सर्वात कमी वनक्षेत्र आहे मुंबई उपनगरला पुढं बघूया पहा पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात ऑप्शन पहिलं सावित्री काळू आणि तापी दुसरा आहे काळू गिरणा आणि कुंडलिका तिसरा आहे सावित्री काळू आणि उल्हास चौथा आहे सावित्री उल्हास गोदावरी तर कुठे मिळतात पश्चिम घाटात उगम पाहून पश्चिमेकडे मिळतात तर यामध्ये सावित्री काळू आणि तापी तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे काळू नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आपल्याला पाहायला मिळते सावित्र नहीं नहीं। नहीं नहीं सावित्री नदी वाटत नाही पश्चिम वाहिनी आहे किंवा नाही काळू नदीचं नाहीत नाही कारण की तापी नदी तर आहेच पश्चिम वाहिनी दुसरं आहे काळू गिरणा आणि कुंडलिका गिरणा ही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम वाहिनी कुंडलिका सुद्धा पश्चिम वाहिनी नाही आहे तर सावित्री काळू आणि उल्हास तीन नंबरचं उत्तर इथं योग्य राहील चार नंबर यासाठी योग्य नाही आहे कारण की गोदावरी त्यामध्ये येते आणि गोदावरी हे पूर्व वाहिनी आहे त्याच कारणानं तीन नंबरचं योग्य उत्तर राहील सावित्री काळू आणि त्याचबरोबर पश्चिम पश्चिमेस अरबी समुद्र असं मिळते असं म्हणणं आहे त्यांचं तर विद्यार्थी मित्रांनो सावित्री काळू आणि उल्हास आणि एक नंबरचं सुद्धा इथे उत्तर बरोबर आहे तापी सुद्धा पश्चिम वाहिनीस नदी आहे तापी नदी सुद्धा काय आहे पश्चिम वाहिनी आहे तर लिहिण्यात नी चुकले तर चुकलेलं आहे एक ऑप्शन जास्त गेलेलं आहे तर हे दोन्ही ही पश्चिम वाहिन्या नदी आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या नंबरच्या आणि त्याचबरोबर तिसऱ्या नंबरचं सावित्री काळू उल्हास आणि तापी एक नंबर आणि तीन नंबर दोनही योग्य राहील पुढे बघूया पहा महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची वाढ कोणत्या वर्षी झाली सर्वाधिक लोकसंख्येची वाढ जी झाली ती कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन पहिलं एकाहत्तर दुसरं एक्क्याऐंशी एक्क्याण्णव का एकोणीसशे ब्याण्णव तर सर्वाधिक लोकसंख्येची वाढ जर का पाहिली असेल तर एकाहत्तर मध्ये झाली कारण की एकाहत्तर नंतर जेवढी जनगणगा जनगणना वाढत केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती जनगणना वाढली हे योग्य आहे पण त्याचा रेशिओ जे होता ते कमी होता तर त्या कारणानं सर्वाधिक लोकसंख्या वाढली ते एकाहत्तर मध्ये वाढली समोर पाहूया पहा पुढील प्रश्न येत आहे देवरुख कोल्हापूर हा महामार्ग कोणत्या घाटातून जातो कोणता म्हटलं देवरुख कोल्हापूर हा महामार्ग कोणत्या घाटातून जातो गगनबावडा कुंडी घाट वरंदा घाट कि बोरघाट तर उत्तर राहील कुंडी घाट त्यानंतर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतात आढळते लोणावळा चिखलदरा माथेरान कि महाबळेश्वर तर चिखलदरा हा सातपुडा पर्वतात आढळते त्यानंतर पाहूया पहा पुढील प्रश्न आपल्या समोर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कि तिळाच्या लागवडीसाठी हा जिल्हा अग्रेसर आहे ऑप्शन पहिलं जळगाव ऑप्शन दुसरं सोलापूर ऑप्शन तिसरं औरंगाबाद आणि ऑप्शन चौथं तीळ विद्यार्थी मित्रांनो लागवडीसाठी एकमेव जिल्हा म्हणजे कोणता तर जळगाव जिल्हा पुढे बघूया पहा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरला परभणीला गडचिरोलीला कि लातूरला तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या पाहायची असेल तर ती गडचिरोलीला पाहायला मिळते कारण की घनदाट जंगलांचा एरिया आहे आणि इथे विशेष करून कसं आहे नक्सलाइट एरिया म्हणून ओळखला जातो तर त्या कारणानं इथे जे लोकसंख्या आहे त्या आदिवाशांची लोकसंख्या इथे जवळपास अ जास्त आहे पण सर्वाधिक म्हणता येणार नाही जास्त आहे सर्वाधिक नाही दोन नंबर नम्... तीन नंबरचं गडचिरोली योग्य राहील पुन्हा पुढील प्रश्न बघूया पहा की पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे झाला तर ते झालेला विद्यार्थी मित्रांनो नुरसिंहवाडी येथे तो संगम झालेला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघूया पहा जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले उस्मानाबाद दुसरं धुळे तिसरं हिंगोली चौथा नंदुरबार तर धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले पुढील बघूया पहा खालीलपैकी कोणती नदी ही पूर्व वाहिनी नाही तर नर्मदा आणि तापी ही पूर्व पूर्ववाहिन्या नद्या नाही तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा प्रश्नोत्तराचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद